छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी तब्बल 6 महिने जिल्ह्यात तळ ठोकला. यातील 4 महिने धुमाकूळ घालून ते पुन्हा छत्तीसगड राज्यात कोरची तालुक्यातील कोडगुल निहायकल मार्गे 16 ते 17 मार्च रोजी रवाना झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात सप्टेंबर 2021 पासून जंगली हत्तींच्या कळपाचा वावर होता. कळपात 23 हत्तींचा समावेश होता. 15 ऑक्टोबरनंतर हत्तींनी कोरची व धानोरा तालुक्याच्या सीमेवरून जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर धान, तूर, रबी पिके तसेच अन्य पिकांची नासधूस केली. जानेवारी महिन्यापर्यंत नासधूस सुरूच होती. फेब्रुवारी महिन्यात हत्तींचा कळप टिप्पागडी नदी परिसरात म्हणजेच कुरखेडा तालुक्यात वावरत होता. त्यानंतर आता 16 व 17 मार्चला हत्तींचा कळप निहायकल भागातून छत्तीसगड राज्यात परतला.